ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकसभा निवडणुकीसाठी इचलकरंजीत प्रशासनाची जय्यत तयारी. सोमवारी होणार मतदान साहित्याचे वाटप. मौसमी चौगले यांची माहिती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 255 केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. या कामी 1275 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील 127 केंद्रावर प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तर सोमवारी 6 मे रोजी राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथून मतदान यंत्राचे वितरण केलं जाणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवारी 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 2000 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक केंद्रावर 4 अधिकारी व कर्मचारी आणि 1 शिपाई तैनात असणार आहे. तर संपूर्ण प्रक्रियेसाठी 24 झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत. या झोनल अधिकाऱ्यांना दंड अधिकाऱ्याचे अधिकार देण्यात आले आहेत. शिवाय प्रत्येक झोनल अधिकाऱ्याबरोबरच 1 सेक्टर पोलीस अधिकारी असणार आहे. मतदान यंत्रे प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी 28 बसेस, 27 जीप आणि 15 टेम्पो ट्रॅव्हलर्स अशी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 16 ठिकाणी 500 जास्त केंद्रे असून त्यामध्ये तारदाळ व चंदूर मधील प्रत्येकी 1 केंद्राचा समावेश आहे. 81 ठिकाणावर संपूर्ण मतदान होणार आहे. राजीव गांधी भवन येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण देऊन त्यांची केंद्रनिहाय नियुक्ती करण्यात येणार आहे. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन केंद्रावर येणाऱ्या मतदारांना त्रास होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी छताची व्यवस्था नाही अशा 54 मतदान केंद्राच्या ठिकाणी छत मांडण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदारांना बसण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. मदतीसाठी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, स्वयंसेवक आदीही मतदान केंद्राबाहेर उपलब्ध असणार आहेत. उन्हाची तीव्रता पाहता नागरिकांनी सकाळी लवकरात लवकर मतदानासाठी बाहेर पडावे, येताना छत्री आणावी असं आवाहन करण्यात आलं आहे. महानकरी न्यूज साठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.